मी रवींद्र धनकाना विनंती करतो की प्रत्यक्षात सामाजिक चळवळीचे राजकीय चळवळीचे कार्यकर्ते म्हणून काम करताना त्यांना लोकशाहीचा आशय कसा जाणवतो याबद्दल त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय विचारमंचावरचे सगळे ते मला इथे बसायला आधी धडपण आलं होतं सगळी मोठी माणसं आहेत मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे तीस पस्तीस वर्षाचे आणि मी माझ्या अनुभवाचं इनपुट आपल्याला देऊ इच्छितो यानिमित्ताने हा जो देशपांडे सरांनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे हा तसा पाहिला तर पळशीकर सर हा व्यवस्थेमध्ये बंडखोर वाटणारा कार्यक्रम आहे म्हणजे आम्ही कार्यकर्ते असं मानतो की मध्यमवर्गीय माणूस स्थिरावला आहे त्याची काही इच्छा होत नाही का काय करायची पण अशा उपक्रमातून पुन्हा एक आशयाचा दृष्टिकोन मिळतो आशेचं बळ असं मिळतं की येस आहे इथे दम आहे हे होऊ शकतं लोकशाही संकल्प लोकशाही गप्पा मध्ये जसं सरांनी एक मूलभूत गोष्ट सांगितली की लोक जर स्वतः सक्रिय नसतील तर तिचा मृत्यू आटळे हे बरोबर आहे अगदी आपण शिकतोय परंतु आपण स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये प्रजे प्रजा मानसिकतेतनं नागरिक मानसिकतेपर्यंत ने कितपर्त गेलो आहोत हा एक प्रश्न विद्यार्थी म्हणून मला सारखा भेड बेर, भेडसावतो सारखा आणि आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था एकूणच कुणबी कल्चर असल्यामुळे श्रमजीवी असल्यामुळे तिथं सगळ्यांनी कोणास तरी हुकमात राहायचं आणि त्याच्यामुळं कुटुंबाच्या अंतर्गतच संवाद कौशल्य विकसित झालेलं नाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही आहे हा एक मोठा मुद्दा आपल्या सगळ्यांनाच कार्यकर्त्या या नात्याने सगळ्यांनीच त्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे कारण माझं संवाद कौशल्यच संकोचलेलं आहे आणि लोहिया असं म्हणले की बहस म्हणजे लोकसभा म्हणजे बहस चर्चा झाली पाहिजे आणि चर्चेच्या आत प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये सहमतीचा एक स्वभाव तयार होतो आणि सर्वात महत्वाचं आज क्रायसिस आम्हाला असं सा वाटतो की असहमती कशी व्यक्त करावी असहमतीचं व्यवस्थापन कसं करावं याचं कौशल्यच आमच्याकडे नाही त्यामुळं मी ह्यांच्या विरोधात मत मांडलं तर त्यांना वाईट वाटेल आणि ते त्याचा रोष माझ्यावर धरतील आणि त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत ते मला माझं नाव शत्रूच्या यादीत ठेवतील ह्या भीतीपोटी चांगली चांगली माणसं बोलत नाहीत हे मला लक्षात आलेली एक गोष्ट आहे पण काम करायला जागा अशी चांगली की मला सरांचा जेव्हा निरोप आला की आत्ता जे काही मॉडेल डिझाईन आहे हे सगळं भारतीय राजकीय पक्षांचं ते असे दिसते की कुणी ताबा घेतला याचा याचा की ब्राह्मणिया भांडवलदार आणि वरिष्ठ शेतकरी जाती यांनी याचा ताबा घेतला त्यांना भीती वाटते संविधानाची आणि निवडणूक प्रक्रियेची निवड आपल्याला संविधानाने मताचा अधिकार दिला जसं सरांनी मग असे एक शब्द वापरले की बतावणी करणे हा इथली मानसिकचा एक स्वभाव धर्मच झालेला आहे बतावणी करायची मताचा अधिकार दिला तुला शिक्षणाचा अधिकार दिला परंतु ते कसं मिळणार नाही आणि त्याचा अंतिम निर्णय कसा मी ठरवेल ते होईल म्हणजे तालिबानी काय फक्त हातात बंदूक आहे म्हणून तालिबानी नाही आपल्याकडे घराघरात चौक्या चौक्यात तालिबानी आहेत आणि हे कुणी फक्त बोलत नाही कारण मी बोललं तर मी समोर येईल नजरेवर येईल आज अशी परिस्थिती आहे पोलीस स्टेशनला तुम्ही जर तक्रार दिली ह्यांच्याबद्दल तर तो, तो पोलीस अधिकारी मला येऊन सांग मला फोन करून सांगतो तुझ्याबद्दल ह्यांची तक्रार आहे काय करायचं बघ तुझं तू आणि हे मॉडेल आहे इथलच्या ह्या व्यवस्थेचं हे मॉडेल आहे हे समजून घेतलं पाहिजे की इथलच्या ह्या सगळ्या हितसंबंधी लोकांना हा सगळा लुटायचा आहे लुटायचा कार्यक्रम आहे शोषण शासन व्यवस्थेवर ताबा ठेवायचा आहे समष्टीचं राजकारण करायचं नाही आणि बतावणी तर असं करायची की हे लोककल्याणकारी कर राज्य आहे मग त्याच्या आकडेवारीतून ते जाल तुम्ही अभ्यास कराल तर ते तुम्हाला खूप कळेल परंतु गेल्या काही दशकात इथलच्या ह्या प्रस्थापित मॉडेलवर ताबा असलेल्या लोकांचेही काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांग तसे मला कळले मला लक्षात आलं ते की निधीचा प्रश्न आहे इथलचा सगळ्या निवडणुका इतक्या महाग झाल्या सर जिल्हा परिषद सदस्याला दहा कोटी खर्च करावं लागतात आमच्याकडे शिरूर तालुक्यात आहे मी पुणे जिल्ह्यात केला ऐंशी कोटी रुपये खर्च करा आणि हे भाषणातले भाषणातले आकडे आहेत भाषणातले आकडे आहेत निधीचा प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रस्थापित यांच्या पुढं ह्या सगळ्या प्रस्थापित लोकांच्या व्यवस्थेपुढं असा प्रश्न आहे की सगळेच कार्यकर्ते भ्रष्टाचार आहेत त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे ईडी डी हे आत्ता आपल्याला कळतं पण सगळ्यांमध्येच आहे ते म्हणजे उगीच ईडी येत नाही ते काय असे उठले अडवलं चौकात असं नाहीये सगळ्याच राजकीय पक्षांच्या पुढं कारण राजकीय पक्षांनी लोकप्रबोधन करून त्याला प्रजेचं नागरिक करायचं असा अंतर्भूत आहे आपल्या संविधानात जे आपण संविधान तुम्ही दिलं त्याच्यामध्ये पन्नास टक्के स्त्रियांचा अधिकार आहे आजही नगरपालिकाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पात्र स्त्रिया उमेदवार मिळत नाहीत मी माझ्या बायकोला उभं करणार माझ्या वॉर्ड आणि तिचे निर्णय मी घेणार ती फक्त मीटिंगला हजर आहे आणि काय मुद्दा असेल तर आमच्या ह्यांना विचारून सांगते गंभीर गोष्ट आहे माझ्या मित्रांनो नगरसेविका किंवा महिला ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या नवऱ्यांना आम्ही महत्त्वाच्या मिटिंगच्या आदल्या दिवशी धरतो ताब्यात ठेवतो आम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी हे मी रोज अनुभवतोय हे लक्षात घ्या ही गंभीर गोष्ट म्हणजे मी जसं म्हटलं की तालिबान काय हातात बंदूक पाहिजे म्हणून तालिबान होत नाही आहे तालिबान आहे तिथे चौका चौकात त्यामुळं स्त्रियांची वा वानवा आत्ता हे जर ही जर त्याला सापडते म्हणजे मी त्याच्यामध्ये की अरे येस मध्यमवर्गीय ये जागा झाला आहे आपण लोअर मिडल क्लासचे लोक आहेत आणि आपण अस्वस्थ हो आहेत आप आपल्याला हे सगळं समजतंय हे वाईट चाललंय पण अस्वस्थ असो आहे की सापड सापडत नाही बोट घालायला तर स्त्रियांचं सक्षमीकरण करणं ज्येष्ठ नागरिकांचं सक्षमीकरण करणं हे मोठा एक स्लॉट आहे तुम्ही युवकांच्या प्रश्नात हात घाले की जातीय संघटना येतील कमिटेड कार्यकर्ते कुठेच नाही आहेत यांचा मोठा प्रश्न आहे त्यामुळं आता कॉन्ट्रॅक्ट इव्हेंट बेस्ड आहे राजकारण की हे लक्षात घ्या आपल्याला कुठल्या कॉन्टेस्टमध्ये काम करा आपल्याला खूप आप कामाला जागा आहे सर लोकांची विश्वासार्हता लोकांना विश्वासच वाटत नाही यांच्याबद्दल म्हणजे जसं दीपक सर म्हटले मा नागराज मंडळ येणार आहेत की नाही शंका आहे सगळ्या स्टेजबाबत हीच परिस्थिती आहे त्यामुळं आम्हाला निवडणुकीच्या मिटिंगसाठी जाहीर सभेसाठी कुठल्या तरी नटीला आणि ते ह्याच्या चॅनलमुळे इतक्या फंटूस लोकं तयार झालेत नटी म्हणून किंवा काय मग तिला तीस चाळीस हजार देऊन आणायचं आणि गर्दी गर्दीला थांबून ठेवणे आणि ती गर्दी का तर धोरणात्मक नाही लोकमतावर असा प्रभाव टाकला की नाही इतकी लोक जमली होती त्यांच्या सभेला हा शक्तीचा दबावाचा खेळ आहे विश्वासार्हता अजिबात नाही राहिली या कोणाबद्दल यांना करेक्ट फीडबॅक मिळत नाही अगदी म्हणजे माफ करा अत्यंत आत्ता ज्यांच्या ताब्यात सरकार आहे त्यांना चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटनेपासून कुठल्याही छोट्या पक्षापर्यंत करेक्ट फीडबॅकच नाही ग्राउंड रिॲलिटीच कळत नाही या लोकांना कारण त्यांना त्यांचे फुटबॉलचं पडलेलं आहे प्रत्येक ठिकाणून पर्सेंटेजवरनं भांडणं आहेत हा हा एक महत्वाची गोष्ट आहे आपल्याला काम करण्याच आणि लोक जागे होत आहेत म्हणजे सगळ्या व्यवस्थ सगळ्या प्रस्थापितांपुढं परशा आणि आरची जागी होती हा मोठा क्रायसिस आहे आरिष्ट आहे त्यांच्या पुढचं हे लक्षात घ्या लोक जागे होत आहेत म्हणून ह्या सगळ्या प्र ह्या सगळ्या प्रयत्नातनं मी असा आशावादी आहे की आपल्या ह्या देशपांडे सरांच्या ह्या पुढाकारातनं त्यांच्या मर्यादा आहेत त्यांच्या चौकटीला एक प्रशासकीय चौकटीला पण काल क मी आम्ही त्यांच्याशी डायलॉग झाला आवर्जून विद्यापीठात बोलवा आपणही बोलवा रिटायर त्यांनी आय एस ऑफिसर आहे त्यांनी राजीनामा दिला त्यांनी सांगितलं की भारताच्या आणि चीनच्या लोकांच्या विचार करण्यामधला एक महत्त्वाचा बदल आहे तो तुम्हाला इनपुट देतो की भारताचे लोक म्हणतात पाणी काय ते जाईल वाळणानी चीनचे लोक असं म्हणतात पाण्याला जर योग्य वळण नाही दिलं तर ते वाया जाईल आणि चुकीच्या ठिकाणी जाईल चीनचे लोक आत्ता भारताच्या लोकांबद्दल खूप अभ्यास करत आहेत त्यांनी एक स्वतंत्र वेबसाईट केली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे म्हणजे त्याला जो अनुभव येतोय गेले दोन तीन वर्ष राजीनामा दिल्यानंतर की मी एक आय एस अधिकारी आहे मी राजीनामा दिला काही मुद्द्यांवर तर मला जेव्हा बोलू द्यायचं नाही तेव्हा मोठ्या संख्येने पोलीस येतात मी एक आय एस ए म्हणून मला माझा आदर करतात पण मला नागरिकत्वाचे हक्क बहाल करायला त्यांची इच्छा नाही तर हा सगळ्यांच्या पुढं प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रवासातनं आपण जर आम्ही एक छोटा प्रयोग करतोय तो मी आवर्जून सगळ्यांना सांगतोय आम्ही जी शाळा चालवतो एक बावीस वर्ष आम्ही वर्षातनं तीन कार्यक्रम करतो तीन तीन दिवसाचे एक लोकशाही उत्सव त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये त्या मुलाचं सगळं पोलिटिकल सायन्सचं शिक्षण झालं पाहिजे केवळ मतदानाची नोंदणी महत्त्वाची नाही मतदानाचा पर्सेंटेज महत्त्वाचा नाही आजही स्त्रिया नवरा सांगतो म्हणून मतदान करतात आजही कुटुंबच्या कुटुंब खरेदी आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धनकांचे किती आहेत बारा बारा पंचे साठ हजार असे व्यवहार होतात मतदानाचा अधिकार माझा हक्क आहे आणि माझी जबाबदारी नाही मला त्याला करायचं आपण एखादा जा ड्रायव्हर नेमताना किती विचार करतो एखादी मुलकरी नेमताना किती विचार करतो भांडी धुतली पाहिजे फरशी चांगला पोचा मारला पाहिजे मी नसेल तर मी आजारी असेल तर स्वयंपाक केला पाहिजे चही करून दिला पाहिजे साहेबाचा मी आजारी असेल तर मुलाला डबा दिला पाहिजे अरे हे सगळं सरकारी खजिना गोळा होणार आहे आणि त्याचं व्यवस्थापन करायचं त्याला मला मला प्रतिनिधी नेमायचा आहे माझ्या वतीनं तो प्रोफेशनल असला पाहिजे तो व्यावसायिक दर्जाचा असला पाहिजे हा विचार एक जबाबदार नागरिक म्हणून मी जोपर्यंत करत नाही आणि रोज करत नाही तोपर्यंत ह्या लोकशाहीला चांगलं फळ मिळणार नाही असं मला वाटतं आणि ह्या सगळ्या प्रयत्नातनं आपण कारण सगळ्या पातळीवर प्रश्न विचारणारा माणूस तयार होणं ही सर्वात लोकशाहीचं मूलभूत गोष्ट आहे की प्रश्न विचारणारा चर्चा करणारा चर्चेमध्ये सहमतीचा व्यवस्थापन करणारा आणि सर्वात मंज महत्त्वाचं म्हणजे अस असहमतीचा व्यवस्थापन करण्याचं कौशल्य असलेला भारतीय माणूस चांगला तयार होणे जबाबदार हा सगळा तुमच्या प्रयत्नात होईल अशी मी आशा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद असं म्हणालात मगाशी बोलताना की स्त्रिया त्यांच्या पतीला विचारून त्यांचे निर्णय घेतात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधल्या तर हे बदलण्यासाठी काय करता येईल हा एक प्रश्न आहे आणि दुसरा म्हणजे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष हो झाल्यानंतरसुद्धा सुद्धा लोकशाहीची मूल्य रुजली नाहीत याला भूतकाळातले कोणते घटक जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं स्त्रिया स्वतःहून निर्णय घेत नाहीत म्हणजे निवडून आलेले पुरुष स्वतःहून निर्णय घेतात असा अजिबात गैरसमज करू नका <laughs> त्यांना नियंत्रण करणारी जी एक अपर बॉडी आहे जी दिसत नाही ती ते निर्णय घेत असते त्यामुळे स्त्रिया पुरुष सगळ्यांचंच सरांनी जो एक मुद्दा मांडला की लोकशाही एक जीवनपद्धती म्हणून जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही माझे वडील डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झाले पण तलाठेपासून सुरुवात झाली त्यांची था। मी एम एस सी झालो चौऱ्याऐंशीला यांला म्हटलं मला नोकरी नाही करायची माझे खूप मित्र आज आहेत ह्याच्यामध्ये प्रशासनात माझ्या वडिलांनी म्हटलं मला नोकरी नाही करायची करें कारण मी त्यांची दर तुकाराम मुंडेपेक्षा जास्त बदल्या झालेला माणूस आहे माझा वडील आणि मी त्या म्हणजे मी सर्वात धाकटा असल्यामुळे आणि सगळ्या आमच्या एकत्र कुटुंबातल्या सगळ्या मुलांचं शिक्षण आमच्या घरी कारण हे साहेब मग साहेबांच्या घरी सगळं असं तर ते मी ते सगळ्यात शेवटचा प्रवास म्हणजे काय असतो बदलीतला सामान बांधून जाणे तर एक तो ऑर्डरली शिपाई हक्काचा शिपाई असतो एक चांगला त्याला आपण जीवला त्याच्याबरोबर त्या ट्रकमध्ये बसून प्रवास केलेला आहे मी खूप वेळा आणि मला ते, ते मला ते, ते हे नाही कळायचं ह्यांची बदली का होते पण मला ते ते फार मला डोक्यात येते का असं होतंय त्यामुळं सरकारी त्यांचं स्वप्न होतं की मी व्हावं आहेस तुम्ही म्हटलं मी चौऱ्याऐंशीला मी एम एस सी जा थोडं तो विषयांत नाही नव्हत सर मी सांगतोय तुम्हाला मी एम एस सी ॲग्रिकल्चर झालं म्हणलं मला शेती करायची मी त्यामुळे गावाकडे नाही जायचं तुला इथं काय असेल तर इथं कर शेती गावाकडे म्हणजे ते पण एक वेगळं राजकारण त्यांनी आणू की गावाकडच्या भावकीत नाही जायचं तुला काय करायचं स्वतंत्र कर म्हणजे तो एक वेगळा भाग आहे ते म्हणले बाबा राजकारण करणं आपल्यासारखेचं काम नाही ते उंटाच्या टिंबटिंबाचं मुका घेतल्यासारखं आहे बघा एक डेप्टी कलेक्टर रिटायर झालेला माणूस हे बोलतोय हे लक्षात घ्या ते म्हटलं बा पाय उंच करून बघील मी एकदा काय आणि त्यांनी मला करू दिलं सर हा त्यांनी मला ते करू दिलं फक्त हां त्यांनी मला ते करू दिलं त्यांच्याकडे शेती करा शेवटचे पासष्ट हजार रुपये राहिले होते पोरींची लग्न बिग्न करून आणि आता एवढेच आहेत माझ्याकडं ह्याच्यात तू पहिली शेती रंगव आणि राजकारणच करायचं असेल तर बाबा दोन पथ्य पाळ की बाबा राजकारणात पैसा कोणाचा खाणार नाही पैसा, पैसा आहे सार्वजनिक पैसा आहे विषयच आहे आणि मतदानासाठी पैसे वाटणार नाही हे एवढं बाबा मला तू शब्द मग आमचा राजकीय प्रवास सुरू झाला तर तो जसा प्रवास सुरू झाला आपण पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यामुळे आपल्याला एक रिसर्च मेथडॉलॉजी शिकतो आपण तर हे काय गणित तर नि आत्ता जी आपली चर्चा कधी कधी होते ना की लोकशाही म्हणजे मतदान इतक्या परिक्षेपात नका बघू लोकशाहीला मतदान कोण नियंत्रण कर मी जसं मागाशी म्हटलं की स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस कोणाच्या ताब्यात गेले हे शा शोषण शासनाची व्यवस्था सरकार म्हणजे काय शोषण शासनाची व्यवस्था कोणाच्या ताब्यात गेली ब्राह्मो बनिया भांडवलदार आणि वरिष्ठ वरकट जाती आहे ते आपण नंतर त्याचे बोलू कोण व बळकट जाती संख्येने मोठ्या असलेले जाती जसं महाराष्ट्रात मराठा आहेत तिकडे जाट आहेत राजपूत आहेत ख वक्कम वक्कलिंग आहे खम्मम आहेत त्यांच्या ताब्यात गेले की त्यांना ते हितसंबंध त्यांची जी एक व्यवस्था तयार झाली होती त्यांना ते ताब्यात ठेवायचं होतं ते त्यांना असं होतं इंग्रज गेले तर आप आता हितसंबंधांची मोडतोड होण्यापेक्षा ते आपल्या ताब्यात कसं राहील आणि पार्लिमेंटरी डेमोक्रेसी इज अ नंबर ऑफ गेम्स आ, गेम ऑफ नंबर्स मग नेहरूंना निवडणुकांचे जादूगार असं म्हणलं जायचं तर मतदान प्रक तुम्हाला संविधानाने अधिकार दिला मताचा आणि निव मग निवडून येतील ते विधानसभा किंवा लोकसभा चालवतील विधानमंडळ चालवतील पण मग निवडून आलेल्या लोकांवर नियंत्रण करणं हे ज्याचं कौशल्य ते नेते झाले त्यामुळं मनी मसल आणि नॉलेज ह्याची तिघांची सांगड ज्याच्याकडे आहे ते निवडणुका जिंकायला लागले पैशाचा वापर जो वाढला आहे तो मी मागाशी जे म्हटलं हे आरिष्ट आहे वा पैशाचा मतदानासाठी पैसा वा, वापर वाढला आहे ते ह्या प्रस्थापितांच्या पुढचं आरिष्ट झालेलं आहे की ते लोक मो राजकीय आशा आकांक्षा वाढलेले लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि मग त्यांना दाबायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले पाहिजेत त्यामुळं ह्या पूर्वाश्रमीचं म्हणजे आपलं जे मॉडेल आहे ना व्यवस्थेचं हे आपण स्वतः ते त्याच्याकडे जायलाच तयार नाही की कुठं माझ्या व्यवस्थेत काय दुखतं आहे माझ्या आधीच्या पिढ्यांनी काय करून ठेवलं म्हणजे मला ते उकरायची नाहीत मढी पण त्यातल्या चुका म्हणजे बघा रांजणगाव वेमाडीशी माझ्या गावाच्या जवळ आहे माझा शेती व्यवसाय भरभर जात नाही पुढे पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये ते भरभर का पुढे जातात तिथे ते रोज एकत्र भेटतात प्लॅनिंग करतात डिझायनिंग करतात काय स्टँडिंग मिटिंग येतात चर्चा करतात ते माझ्या व्यवस्थेमध्ये माझ्या उत्पादन कारण सगळं जे काही राजकारण समाजकारण आहे ना आर्थिक आधी अर्थकारण आहे उत्पादन व्यवस्था काय माझी त्याचं नियमन करत करत ते पुढं जात आहे तर त्या व्यवस्थेमध्ये चर्चा करणे एकत्र येणे हे नाही आहे आपल्याला हे मॉडेल बदलायला लागेल हे जोपर्यंत आपण ते मॉ कारण आपण जर निवडणूक केंद्रीय विचार करायला लागलो तर निराश होऊनच जाऊ बाहेर जसं सरांचं सा, सा, म्हणणं एका अर्थी बरोबर आहे की सामान्य माणसाला खरंच रस्ता नाही आहे तिथे पण माझं सर म्हटलं की आपण लोकशाही जीवनपद्धती म्हणून स्वीकारली आणि नागराज म्हण म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की श्वासापासून घासापर्यंत राजकारणच महत्त्वाचं आहे पण ते मतांच्या निवडणुकांचं राजकारण असा अर्थ घेऊ नका एक सजग माणूस म्हणून म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की जोपर्यंत मी माझ्या देशाच्या अर्थकारणाबद्दल सजग नाही अर्थकारण राजकारण आणि समाजकारण ह्याच्याबद्दल मी जस जोपर्यंत सजग नाही केवळ सजग असून चालणार नाही मी गंभीर असलं पाहिजे आणि केवळ सजग आणि गंभीर इथपर्यंत नाही मी सक्रिय असलं पाहिजे तर समाजकारणाचा दबाव हा त्या राजकारणाला वटणीवर आणू शकतो असा एक आशावाद ठेवून आपल्याला सक्रिय राहिलं पाहिजे एक एकच इनपुट देतो सगळ्या मध्यमवर्गीयाला असं एक, एक सादळवायसाठी तुम्ही चंगळवादी आहात असं म्हटलं की मध्यमवर्गीय एकदम घाबरून जातो तो मारुती चालवायला नव्हणार चंगळवादी बाकी ज्यांच्या ह्याच्यात घाबरून जातो माझं जा म्हणणं उलटं आहे चंगळवाद्याचं हत्यार वापरून तुम्हाला साधवळायचा कार्यक्रम चाललेला आहे असू दे ना काय हरकत आहे तू कार चांगली कार वेगवान असू दे ना तू चांगले ए सी रूममध्ये राहा हरकत नाही त्यागाच्या काहीतरी एक चुकीच्या कल्पना लादून एक पावित्र्याचं काहीतरी केलं गेलेलं आहे असं जसं हिरो केलं गेलेलं आहे तसं समाजकारणात राजकारणात त्यागाचं काहीतरी लेबल लावून एक हिरोइक तयार केलं गेलं तो त्याग आहे बवा त्यागी माणसंच हे करतात त्यागी माणसाच्या ह शब्दाला हस्तक्षेपाची ताकद आहे आणि हे सगळं आपल्या मागच्या त्या जातीय समाजव्यवस्थेच्या उतरंडीत बसलेले आणि आप ते आपल्या दीर्घ स्मृतीत गेलेले ते जोपर्यंत आपण एक नवी पद्धतीने ते विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची उत्तरंच सापडत नाही आपण मग आहे त्याच्यामध्येच फिरत राहतो त्यामुळे हे अत्यंत आशावादी ही आजची चर्चा ही अत्यंत आशावादी ह्या ह्याची उंची जर आपण खाली आलो जातीवर आलो तर मग लगेच एकमेकांच्या जातीच्या आपण खपल्या काढायला लागतो त्यामुळे आपल्याला आप माझा भारत देश बलवान सुदृढ करायचा आहे या अशी जीवनपद्धतीने मला जगायचं असं म्हणायला लागलं की आपोप एकदम सोपं होईल असं मला वाटतं